आणखी एक मोठी बातमी आहे. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकणार आहेत. शरद पवार बारामती लोकसभेसाठी मैदानात उतरलेत आणि सलग 4 दिवस शरद पवार विधानसभा मतदारसंघातील बैठका घेणार आहेत आणि पक्षाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार स्वतः हा सगळा आढावा घेत असून 15 तारखेपासून 19 तारखेपर्यंत शरद पवार बैठका घेणार आहेत. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. वैभव, शरद पवारांच्या या सगळ्या मतदारसंघातील आढाव्याबाबत काय माहिती? श्वेता, 15 तारखेपासून शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती असणार आहेत. बऱ्याच काळानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार वेळ देतील. 15 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे विधानसभा मतदारसंघानुसार ते आढावा घेणार आहेत. 15 तारखेला बारामती विधानसभा जी आहे, या बारामती विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका लावलेल्या आहेत. तसेच शरद पवारांचे जे जुने सहकारी आहेत या सगळ्यांना या बैठकीला पाचारण करण्यात आलेलं आहे. व्यावसायिक जे आहेत त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. बारामतीतली व्यापारी मंडळींची मोठी कम्युनिटी आहे, या सगळ्यांना या बैठकीला बोलवण्यात आलेले. आणि त्याच्यानंतर दौंड असेल. दौंड हा शरद पवारांचा जुना आणि अत्यंत जवळीकीचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांचा स्वतःचा वैयक्तिक संपर्क दौंड मधला प्रचंड मोठा आहे, त्यामुळे तिथं सुद्धा ते बैठका घेणार असून इंदापूर, पुरंदर हे इतर जे लोकसभा बारामती लोकसभेमधले विधानसभा मतदारसंघ आहेत या ठिकाणी सुद्धा ते बैठका घेऊन सगळी चाचपणी जी आहे ती करणार आहे. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. मात्र त्यांच्या पक्षात आणि कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या समोर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं आव्हान असेल अशी जवळपास निश्चिती झालेली आहे. कार्यकर्त्यांना तशा सूचना ज्या आहेत त्या अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. आणि शेवटी या सगळ्याच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये समोर कुणीही असलं तरी आपली बाजू कमी पडू नये याबाबत शरद पवार नेहमीच दक्ष राहिलेले आहेत. आणि म्हणूनच कन्नेच्या लोकसभेच्या या सगळ्या लढाईसाठी मैदानात सर्वात आधी या लेकीचा बाप उतरलाय, शरद पवार उतरलेत आणि ते बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीसाठी.